अँटीजेन टेस्टसाठी मी स्वतः इथे आलो आहे. मिशन झिरो हा जो काही उपक्रम नाशिक महानगरपालिका भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून जो काही राबविला जातोय त्याच्यात अँटीजेन टेस्टचा नक्की काय कशा पद्धतीने केली जाते हे मला स्वतःलाही कुतूहल होतं. कारण गेल्या 6 दिवसापासून या प्रक्रियेतल्या सर्वांच्याच इंटरव्ह्यू मी घेतोय. आत्तापर्यंत 6,161 पॉझिटिव्ह रुग्णांना ओळखून काढण्याचं कार्य या मिशन झिरो अंतर्गत या टीमने केलेलं आहे. मग पडद्यामागचे अनेक टीम लीडर आहे. आत्ता माझ्याबरोबर या काजल मॅडम आहे पीपीई किटमध्ये, या बाजूला होळकर मॅडम आहे, त्या या मिशन झिरोच्या अँटीजेन टेस्टच्या प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक पॅथॉलॉजिस्ट वेगवेगळ्या भागात दिवसभरात 20 ठिकाणी जवळजवळ फिरत आहेत. 44,023 टेस्ट आत्तापर्यंत झाल्या आणि 6,161 पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून काढण्याचं फार मोठं कार्य या भारतीय जैन संघटना आणि नाशिक महानगरपालिका, वॉटर ग्रेस आणि ज्या काही इतर संघटना ज्या पडद्यामागे आहेत जे काम करत आहेत. मग मी केवळ एका व्यक्तीचं नाव घेणार नाही, म्हणजे ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर ते सिनियर डॉक्टर या प्रक्रियेमध्ये जे जे घटक येतात, मग पॅथॉलॉजिस्ट असेल, मेडिसिन देणारी व्यक्ती असेल किंवा काउन्सिलर असतील, ही सर्व मंडळींचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण स्वॅब टेस्ट मी स्वतः देतोय. होळकर मॅडम स्वतः सांगतील की या टेस्टसाठी कुठले कुठले उपकरणं राबविले वापरले जातात. याला आम्ही पूर्ण किट असं म्हणतो. एका किटमध्ये एक स्वॅब असतो, तो स्वॅब आपण नाकात 1.5 इंचाच्या आत आपण तो टाकतो. त्याला तो स्त्राव असतो नाकाचा, तो त्याला इथे ॲड होतो. त्याच्यानंतर आपण हे बफर सोल्युशन असतं, त्या बफर सोल्युशनमध्ये हा जो स्वॅब आहे हा प्लास्टिकची कांडी आहे ती डिप केली जाते. त्याला नाकाचा स्त्राव लागतो आणि तो आपण ह्या बफर सोल्युशनमध्ये टाकतो. आणि हे बफर सोल्युशन आपण ह्या किटमध्ये, अगदी छोटंसं किट आहे, ह्या किटमध्ये आपण टाकतो. 1-10 मिनिटात आपल्याला पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह रिझल्ट असा मिळून जातो. कल्याण सांगितलंय की अवघ्या 10 मिनिटात तुमची टेस्ट होऊ शकते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले 10 मिनिट द्यायचे या टेस्टसाठी. आणि विनामूल्य ही सेवा भारतीय जैन संघटना असेल किंवा नाशिक महानगरपालिका असेल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरभर राबविली जात आहे. तुम्ही फक्त पुढे येऊन स्वतःची टेस्ट करून घ्या. मी माझी यापूर्वी एकदा टेस्ट केली आहे सुदैवाने, त्यावेळी ती निगेटिव्ह आलेली. आज बघूयात या काजल मॅडम स्वतः माझी टेस्ट घेणार आहे स्वॅबच्या माध्यमातून. आणि ती सर्व प्रक्रिया तुम्हाला दाखविण्यासाठी शूट करतो आहे आम्ही की स्वॅब टेस्टिंग, अँटीजेन स्वॅब टेस्टिंग कसं केलं जातं. प्रिकॉशन म्हणून मास्कसुद्धा लावायचा आणि नाकात आता ही प्लास्टिकची कांडी काजल मॅडम स्वतः टाकणार आहे. माझ्या नाकातून द्रव घेतलं आहे आणि ते त्या केमिकलमध्ये मिक्स करून, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, फक्त एक नाकाला थोडी खाज येते कारण प्लास्टिकचा जी कांडी नाकात टाकली जाते आपलं नाक नाजूक असल्यामुळे छोटीशी टेस्ट केली जाते. आणि त्या केमिकल, या केमिकलला काय म्हणतात काजल मॅडम, बफर सोल्युशन हे त्या टेस्टच्या किटमध्ये टाकलं आहे. माझा 29वा नंबर आहे. आता बघूयात ही टेस्ट अवघ्या 10 मिनिटात लागलीच समजेल आपल्याला की ती निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. बफर किटवर माझ्या जे नाकातलं द्रव आहे ते टाकलं आहे. आता ही बफरच्या त्या किटमध्ये जे द्रव टाकले त्याला थोडा कालावधी लागतो. आणि त्या मॅडम काय ते सी आणि टी काय आहे? सी जे आहे कंट्रोल, कंट्रोल आणि टी म्हणजे टेस्ट. टेस्ट कसं समजायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह? कंट्रोल पण आली आणि टेस्ट पण आली तर पॉझिटिव्ह समजायचं आणि फक्त कंट्रोल लाईन आली. या ज्या 2 लाईन असतात ही कंट्रोलची लाईन असते आपल्याला समजण्यासाठी. सेम याच पद्धतीत लाईन जर टी या ठिकाणी आली तर तो पेशंट पॉझिटिव्ह आहे, COVID-19 पॉझिटिव्ह. किती वेळ लागतो? 10 मिनिटाची प्रोसिजर आहे पण 5 मिनिटात आपल्याला ते जवळपास कळतं. पण तरी पण 10 मिनिट आपण ठेवतो. काही काही वेळेस व्हायरल लोड कमी असला की उशीरा येऊ शकते. आता ही या म्हणजे 10 मिनिटाचा कालावधी पूर्ण झालाय, त्याच्यावर माझा नंबर पण 29 नंबरला तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यानुसार 29 नंबर टाकले आणि तुमची टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे. वा वा वा, माझी टेस्ट निगेटिव्ह आल्याचा आनंद बघा या सगळ्यांना होतोय. हाच आनंद प्रत्येक नाशिककराने घेतला पाहिजे, प्रत्येक नाशिककराला तो आनंद झाला पाहिजे. याच्यासाठी
तुम्ही सर्वांनी पुढे येऊन ही अँटीजेन टेस्टची आपण प्रातिनिधिक स्वरूपातली ही टीम आहे. अशा जवळजवळ 20 ते 30 ठिकाणी सकाळी 9 वाजेपासून दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत या टेस्ट सुरू राहतात. यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की एखादा रुग्ण ज्याला जाणवतंय की माझी टेस्ट करून घ्यावी, मला ताप आला आहे किंवा मला खोकला आहे, मला सर्दी आहे, हे एकत्रित जर जाणवलं तर तुम्ही तुमची टेस्ट करायला पुढे या. या मंडळी तुमच्या सेवेसाठी रोज सकाळी लवकर उठून वेगवेगळ्या भागात जातात आणि तुमची टेस्ट करण्यासाठी ही सेवा देत आहेत आणि अगदी मोफत सेवा देत आहे, निस्वार्थीपणे सेवा देत आहे. तुम्ही पुढे या आणि ही टेस्ट करून घ्या. काही जणी होळकर मॅडम सांगतील की कसे कसे अनुभव आले हे टेस्ट घेताना, मॅडम सांगा. बरेचसेच लोक घाबरतात की समजा आमची पॉझिटिव्ह आली तर काय करणार, आम्ही निगेटिव्ह आलो तर ठीक आहे, पण पॉझिटिव्ह आली तर ते थोडंसं रिलक्टंट असतात. तर त्यांना आमचे जे डॉक्टर्स आहेत ते त्यांना जे डॉक्टर्स आहेत ते त्यांना काउन्सिल करतात की तुम्ही जर पॉझिटिव्ह आले तर बाकीची काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, तुमच्या घरच्यांना कसं तुमच्यापासून दूर ठेवायला पाहिजे, किंवा त्यांच्या पुढच्या काय टेस्ट आहेत त्या करायला लागतात. तर याच्या संदर्भात तो आमचे डॉक्टर्स लोक त्यांना काउन्सिल करून घेतात. आता माझी टेस्ट जर समजा पॉझिटिव्ह आली असती तर पुढची काय प्रक्रिया, म्हणजे मेडिसिन वगैरे देणं हे तुम्हाला इथे आमच्या डॉक्टरांनी काउन्सिल केलं असतं, त्याच्यानंतर तुम्हाला मेडिसिन दिलं असतं आणि तुमचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट जे आहे त्यांचं RT-PCR म्हणून एक पुढची टेस्ट आहे, ती आपण करून घेतली असते. धन्यवाद. बघा म्हणजे टेस्ट करणं किती सोपं आहे. मी इथे आलो, रांगेत उभं राहिलो, माझा नंबर 29 नंबर होता, त्या नंबरचं रजिस्ट्रेशन स्वतःचं आधार कार्ड बरोबर आणलं, त्या आधार कार्डचा नंबर त्यांनी लिहून घेतला, माझा पत्ता लिहून घेतला, त्यानंतर माझा जेव्हा नंबर आला तो नंबर त्यांनी पुकारला 29 नंबरचं, मग पॅथॉलॉजिस्ट स्वतः पुढे आले, त्यांनी स्वॅबची जी काही प्रक्रिया तुम्ही आत्ता बघितली तशा पद्धतीने स्वॅब घेतला आणि 10 मिनिट मला थांबवलं की नक्की माझी टेस्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. त्याच्या ते त्यांनी टी आणि सी बद्दल देखील पॅथॉलॉजिस्ट काजोल मॅडमने माहिती दिली. त्याच्यात जर पॉझिटिव्ह सिम्प्टम्स असते तर मला डॉक्टरांकडे जाऊन मेडिसिन घ्यावे लागले असते, काउन्सिलरने मला काउन्सिल केलं असते की तुम्ही यापुढे कशी कशी काळजी घ्यावी, पण तसा सुदैवाने माझ्या बाबतीत तसं काही झालं नाही. माझी टेस्ट निगेटिव्ह आली, तुम्ही सुद्धा पुढे येऊन टेस्ट करून घ्या. निगेटिव्ह आली तरी आनंद झालाच पाहिजे आणि पॉझिटिव्ह आली तर इतरांची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण काय काय केलं पाहिजे हे ही सर्व टीम सांगते. एकदा या सर्वांसाठी प्रत्येकाने जोरदार टाळ्या वाजवा. मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि तुमच्याबरोबर इतर जी काही मंडळी फिरते वेगवेगळ्या ठिकाणी, आज 20-25 ठिकाणी आहेत, त्यांचे देखील आभार मानतो की ही मिशन झिरोसाठी ते योगदान देत आहे. हे हा जो उपक्रम आहे वेद न्यूजने खास गणेशोत्सवात गणरायाची आराधना करण्यासाठी आपण 10 दिवस हे मंडळी काय काय काम करते हे जाणून घेण्यासाठी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्याचं कार्य वेद न्यूज हे एक माध्यम आहे. हीच गणरायाची सेवा आम्ही गणेश विसर्जन होईपर्यंत करणार आहोत. माझ्यासह कॅमेरामन निलेश असेल किंवा दर्शन असेल, आमचा ऋषी असेल, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या यांच्या सहकाऱ्यांच्या मुलाखती घेत आहेत, त्यांचे देखील कौतुक केलं पाहिजे. कारण शेवटी हा डेंजर झोन आहे, या डेंजर झोनमध्ये येऊन हे काम करणं सोपं नाही. आमचे कॅमेरामन हे काम करत आहे, मी त्यांचे देखील आभार मानतो. कॅमेरामन निलेशसह मी योगेश कमोद या महात्मा फुले कला दालन होतो. या महात्मा फुले कला दालनमध्ये सकाळपासून जी काही रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू आहे त्याच्यासाठी इथे डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट, समुपदेशक अशी पूर्ण टीम आहे. ही यंत्रणा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल त्याची टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरांचा रोल सुरू होतो. मग कुठल्या पद्धतीचे त्यांना समुपदेशन करणे किंवा औषधं देणे. आपल्याबरोबर डॉक्टर, आपलं नाव सांगा. मी डॉक्टर अनुपमा. डॉक्टर अनुपमा मराठे आणि त्यांचे सर्व सहकारी आपल्याबरोबर आहे. ही टीम मेडिसिन देण्याचं जे काही आहे ते काम करते. मला सुरुवातीला सांगा, एखादा रुग्ण निगेटिव्ह आला त्याला काय सांगितलं जातं? निगेटिव्ह आलेला आम्ही एवढंच सांगतो की कधी कधी काय होतं की त्यांच्या घरामध्ये जर 10 लोक असतील किंवा 5 लोकांची फॅमिली असेल तर आम्ही त्यांना एवढं सांगतो की गरम पाणी वगैरे घ्या, मास्क लावा सतत कंटिन्युअस आणि शक्यतो सोशल डिस्टन्स पाळत जा. बरं, आणि एखादा रुग्ण दुर्दैवाने पॉझिटिव्ह आला तर त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या त्याला प्रक्रियेतनं जावं लागतं जरा सांगा.
सर मेन म्हणजे काय होतं की सायकोलॉजिकली तो व्यक्ती फार जास्त घाबरून गेलेला असतो, तो जास्तच असा रडावलेला असतो, तर त्याला आम्ही मानसिकदृष्ट्या त्याला जास्त सपोर्ट करतो आणि त्याला सांगतो की जे काही झालंय त्याला तू ॲग्री कर आणि त्या पद्धतीने त्याचे तसे सिमटम्स असतील जसे आमच्याकडे सगळ्या टॅबलेट्स आहेत त्या पद्धतीने आम्ही आमचे फार्मसिस्ट आणि आमचे बाकीचे सगळे लोक त्यांना त्या पद्धतीने आम्ही मेडिसिन्स त्यांना देतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या घरातल्या जेवढे पण बाकीचे असतील आता नवीन गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की तो पॉझिटिव्ह आलेला आहे पण त्याच्या घरातले लोक जे आहेत त्यांना जर काही सिमटम्स नाही आहेत पण एक दोन जणांना साधा फीवर येत असेल तर आपण आता RT-PCR आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल सेंटर आपले नेमलेले आहेत. प्रत्येकाच्या घराप्रमाणे जर आपले झाकीर हुसेन आहे आणि CCM आहे अशा वेगवेगळ्या आपण याच्या सेंटर्समध्ये आपण पेशंटला तिथं फॉरवर्ड केलं आणि वरच्या ज्या स्वॅब टेस्ट असतात म्हणजे थ्रोटची एक टेस्ट असते ती आपण पाठवण्यात येतो आणि आपण त्याच्या याच्याप्रमाणे ट्रीटमेंट स्टार्ट करतो. आणि बेसिक मेडिसिन काय काय देतात जर पॉझिटिव्ह असेल तर? सर मेन म्हणजे आपल्याकडे व्हिटॅमिन्सच्या टॅबलेट्स असतात, कॅल्शियम आहे आणि पॅरासिटामॉल आपण देतो, त्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे आणि बाकीचे जसे सिमटम्स असेल रॅन्टिडीन आहे, जर ताप वगैरे असेल किंवा खोकला असेल त्यामध्ये सिरप दिले जातात, तापाच्या गोळ्या दिल्या जातात. थोडक्यात पॉझिटिव्ह पेशंट आल्यानंतर घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही हे डॉक्टर अनुपम मराठे यांनी सांगितलं. सर पण मला सर्वांना हे सांगायचं आहे की आमची सर्व टीम तुमच्या लोकांसाठी आम्ही नेहमी उभे आहेत, फक्त तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा. थोडंसं वेळ लागत असेल तर नक्की चिडू नका आणि आम्हाला मदत करा. निश्चितपणे आपल्या आयुष्याचे 10 मिनिट या रॅपिड इंटेजिन टेस्टसाठी दिले पाहिजे. थोडा वेटिंग पिरियड असतो कारण पुढचा नंबर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला नंबर लागत नाही आणि आपण प्रसन्न मनाने आला तर निश्चितपणे तुमची टेस्टसुद्धा निगेटिव्ह येऊ शकते. याच्यासाठी प्रत्येकाने रॅपिड टेस्ट केली पाहिजे हे या मिशन झिरोचा उद्देश सफल करण्यासाठी ही टीम काम करते. मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि अभिनंदन. या मिशन झिरोच्या टेस्टसाठी महात्मा फुले कला दालनवर हे नाशिककर स्वतः टेस्ट करून घेण्यासाठी आले आणि सुदैवाने तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली का निगेटिव्ह टेस्ट आली. किती वेळ लागला टेस्ट? मोजून 5 मिनिटं. 5 मिनिटं आणि काय काय केलं त्यांनी सांगायला? अगोदर आमचा नंबर आहे केला त्यांनी, रजिस्टर नंबर केला, प्रत्येकाला नंबरनुसार मध्ये घेतलं, त्यानंतर त्यांच्या टेस्टिंग किटने त्यांनी टेस्ट केलं आणि साधारण 5 मिनिटानंतर आम्हाला रिझल्ट सांगितला की तुमचं टेस्ट निगेटिव्ह. तुम्हाला काही अगोदर त्रास जाणवत होता? नाही. आणि आत्ता काही जाणवतं टेस्ट झाल्यानंतर? नाही. बघा म्हणजे टेस्ट झाल्यानंतर कुठलाही त्रास जाणवत नाही आहे. ताईंनंतर ताई कुठून आल्या तुम्ही? द्वारकेला राहते. हो. आणि काही त्रास जाणवला नाही मला, आधी काही त्रास नव्हता आणि टेस्ट केल्यानंतरही काही जाणवत नाही, एकदम इझिली टेस्ट झाली. हो. सोप्या रीतीने आणि टेस्ट करतानाही काही त्रास झालेला नाही आहे. जो इतर वेळेला काही जाणवत असेल, काही जणांना जाणवत पण मला नाही जाणवत. बरोबर. आपल्या बरोबर आणखी एक दीदी आहे, दीदी बहुतेक गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. दीदी काय सांगतील की टेस्टची प्रक्रिया थोडक्यात सांगा? काही नाही, 15-20 मिनिटात आमची टेस्ट पण झाली आणि सगळं नियोजनात्मक आहे आणि सर्वांनी सोशल डिस्टन्स मास्क कंपल्सरी आहे सगळ्यांनी. एकदम यशस्वी उपक्रम आहे आणि हा उपक्रम जिथे जिथे राबविला जातोय तिथे तिथे आपण रॅपिड टेस्ट करून घेतली पाहिजे आणि नाशिकला कोरोना असून अटकाव आणला पाहिजे. या सर्वच टीमचं अभिनंदन. मी तिघेही निगेटिव्ह आले, माझीसुद्धा टेस्ट जर मी घेतली माझंसुद्धा मी स्वतःच अभिनंदन करतो की या प्रक्रियेत माझे सर्व सहकारी निगेटिव्ह आले. वेगवेगळे सरकार मिशन झिरोचं अभिनंदन की त्यांनी हा उपक्रम गेल्या 23 दिवसात 6161 पॉझिटिव्ह पेशंट शोधले आणि जवळजवळ 40,000 निगेटिव्ह पेशंट त्यांनी त्यांची टेस्ट केलेली आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.